आणि एक महत्वाची बातमी, शिवडी न्हावाशेवा सागरी सेतूसाठी 250 रुपये टोल आकारला जाणार आहे, हा महत्वाचा निर्णय झालेला आहे बैठकीमध्ये. आताची महत्वाची बातमी, शिवडी न्हावाशेवा सागरी सेतूसाठी 250 रुपये टोल आकारला जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आताची महत्वाची बातमी, शिवडी न्हावाशेवा सागरी सेतूसाठी किती टोल आकारला जाणार या संदर्भात चर्चा होती, मात्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा महत्वाचा निर्णय झालेला आहे. सुरुवातीला हा 500 रुपये असेल अशी माहिती समोर आली होती, मात्र आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्वाचा निर्णय झालेला आहे, 250 रुपये टोल आकारला जाणार आहे. आणि यामुळे आता इथल्या नागरिकांचा मुंबईकरांचा प्रवास सुकर होणार आहे. बहुप्रतीक्षित शिवडी न्हावाशेवा अटल सेतूचं काम पूर्ण झालेलं आहे आणि या सेतूसाठी 250 रुपये टोल आकारला जाणार आहे. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक दाऊरुंग यांच्याकडून. विनायक, काय अधिकचे अपडेट्स? अटल सेतू जो आहे तो शिवडी नावासेवा जो आहे तो नुकताच उद्घाटन जे आहे त्याचं होणार आहे. त्याचा टोल जो आहे तो 500 रुपये आकारला जाईल असं ठरवण्यात आलं होतं, परंतु कॅबिनेट बैठकीमध्ये महत्वपूर्ण निर्णय जो आहे तो झालेला आहे. या टोल रस्त्यावरती किंवा या पुलावरती जात प्रवास करत असताना 250 रुपये टोल जो आहे तो आता द्यावा लागणार आहे. मंत्रिमंडळाची बैठक सध्या सुरू आहे, त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय जो आहे तो झालेला आहे. अगदी धन्यवाद विनायक आपण दिलेल्या या माहितीसाठी. तर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा अत्यंत महत्वाचा निर्णय झालेला आहे. टोल 500 रुपये नसेल तर 250 रुपये असेल असा निर्णय घेण्यात आलेला आहे.